भीमसेना म्हणजे काय? प्रकाश आंबेडकर आहेत का? उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं अध्यपदन करताय, खुर्ची करता. उद्धव ठाकरे हे ओवेसी सुद्धाकडे जातील. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. खर तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी कोण आहे? ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस जी आहे. त्यांनाही वाटलं की विधानमंडळामध्ये तैलचित्र लागलं गेलं पाहिजे, हे वाटणं आणि करणं याला अर्थ आहे. आणि म्हणून अध्यपतन कुणी केलं? तुम्ही केलं आहे. आणि एवढंच नाही तर मला या ठिकाणी म्हणायचं आहे, आता तुम्ही जे केलं आहे, ज्या हिंदू उर्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका, त्याच्या नेमकी विरुद्ध भूमिका, हे प्रकाश आंबेडकर सांगताय. आणि शिवसेना आणि भीमसेना सांगताय. भीमसेना म्हणजे काही? प्रकाश आंबेडकर आहेत का? आज खरं तर प्रकाश आंबेडकर एक गट आहे, एक छोटा पक्ष आहे. खरं तर भीमसेना ही अलग अलग पद्धतीने आपापल्या विचारावर काम करणारी अत्यंत महत्त्वाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणजे काही भीमसेना नाही आहे. भीमसेना ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणारा एक विचार आहे. तुम्ही त्याला ग्रहत कसं धरताय? काल प्रकाश आंबेडकर सर्व मागासवर्गीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला वंचितच समजून भीमसेना म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी वल्गना करतायत, हे चूक आहे. खरं तर काल उद्धव ठाकरेजींनी सत्तेच्या पदाकरता साऱ्या हद्दपार केल्या. काँग्रेस राष्ट्रवादीचं तर बसलेच बसले जे बाळासाहेबांच्या विचाराच्या विरुद्ध होते, पण आता तुम्ही प्रकाश आंबेडकर सोबतही बसले. खरं तर मराठवाड्याचा इतिहास बघा, मुंबईचा इतिहास बघा. जेव्हा जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका मांडली, त्याची नेमकी विरुद्ध भूमिका प्रकाश आंबेडकरची होती. आणि आता उद्धव ठाकरेला ते चालतात आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं अध्यपतन करताय, हिंदुत्वाचं अध्यपतन करताय. आणि सर्वात महत्त्वाचं, काही दिवसांनी मला ही शंका आहे की खुर्ची करता उद्धव ठाकरे हे ओवेसी सुद्धाकडे जातील असं मला वाटतंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.